ड्रिंगलवाड़ी किल्ला 3238 फूट उंचीचा ड्रिंगलवाड़ी किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे। नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई डोंगर रांगेतील ड्रिंगलवाड़ी किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो। गावातून गडाकडे जात असताना पायथ्याशी पांडवलेणी नावाचे एक गुहा आहे। या लेणी 3 भागात आहेत, ओसरी आतविहार आणि विहारात कोरलेले कुनाडे। प्रवेशद्वारावर सुंदर कुरिकाव आढळते। विहाराच्या आत असलेल्या कुनाड्यात गौतम बुद्धांचं ध्यानस्थ मूर्ती आहे। त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख आहे। विहाराच्या 4 खांबांपैकी 3 खांबांची पडझड झालेली आहे। येथून वर किल्ल्यावर जात असताना वाटेतच पायऱ्यांच्या अगोदर गुहा लागते। Perfect in nature, but everything is perfect in nature. So that's the importance of nature. That's very important. One small mistake and you straight die, so beware. पायऱ्यांनी चढल्यानंतर कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहोचतो। दरवाजाच्या उजवीकडे 6 ते 7 फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे। समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन फिरण्यास साधारण 1.5 ते 1 तास तरी पुरतो।
पायऱ्यांनी गडावर पोचल्यावर समोरच पडक्या वाढायचे अवशेष लागतात. खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या, पायथ्याशी एक गुहाही आहे जिथे 20-25 जण राहू शकतात. अनेक भुयारी टाकी देखील आहेत, त्यावर सुंदर नक्षीकाम देखील आहे. तसेच येथे एक शंकराचं मंदिर देखील आहे. कसं वाटलं ट्रेक? आवडला ना? इतके सुंदर नजारे, इतके सुंदर स्पॉट्स, सॉरी निसर्गाची परफेक्शन जी बघायला भेटते. बघण्यासाठी एकदम मात्र इथे यायला सांगा. सिम्पल आहे ट्रेक, नथिंग डिफिकल्ट. Except for the that part, I mean, it's a difficult one here. Come. All right, drink your body. It's a good time. Thank you. Come. Probably the first.